हवामान नैऋत्य मोसमी पावसाचं विदर्भाच्या काही भागात आगमन झाल्याचं चा आज हवामान विभागानं जाहीर केलं गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासून रिमझिम पाऊस होत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे नागपूर जिल्ह्यातही सकाळी जोरदार पावसानं हजेरी लावली त्यामुळे सखल भागात पाणी साचलं होतं जिल्ह्यातल्या काही भागात काल रात्रीपासून होत असलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे वर्धा जिल्ह्यातही रात्री पाऊस झाला वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी आज दुपारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला राज्यात पुढील पाच दिवसात पाऊसमान वाढण्याचा अंदाज आहे उद्या कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे